वर्धा नदीला पूर आल्याने धानोरा पुलावर पाणी वाहत असून दुसऱ्यांदा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, तर अनेक शेतकऱ्यांच्या शेती पाण्याखाली गेल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। मागील 7 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। अशातच वर्धा नदीला पूर आला। दरम्यान घुग्गुस जवळील धानोरा पुलावरून पाणी वाहत असल्याने धानोरा गडचांदूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। तर येथे पोलीस बंदोबस्त व बॅरिकेड्स लावण्यात यावे अशी बातमी प्रकाशित होताच आता घुग्गुस व गडचांदूर पोलिसांनी येथे बॅरिकेड्स लावले आहेत। दरम्यान पुराचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले आहे। मी भास्कर रामचंद्र घोडे, राहणार धानोरा। माझी शेती 7 एकर आहे। त्याच्यात मध्ये सोयाबीन पेरलेलं आहे। ते सोयाबीन वर्धा नदीच्या पुराने 3-4 एकर डुबलेलं आहे आणि त्याची मला भरपाई देण्याची यावी। आणि वर्धा नदीचा पुलिया छोटा असल्यामुळे तो दरवर्षी तुटते। या वर्षीला 2 वेळा तुटला, त्यामुळे थोडी शेतीची नुकसान जास्त होते तुटल्यामुळे। रहदारी बंद होती।